आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे दरवर्षी आपण आपल्या मतदारसंघातील सर्व माता भगिनींना देवदर्शनाच्या ट्रीपचं आयोजन करीत असतो. त्या महिला देवदर्शनाच्या ट्रीपच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आपले सर्वांचे राज्यामध्ये खऱ्या अर्थाने राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम आणि तत्पर नेता म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपले नेते आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्याबद्दल मी दादांचं या ठिकाणी मतदारसंघाच्या वतीने सरचे स्वागत करतो. आणि एकदा दादांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि अजून या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय उपस्थिती. दादा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या महिला देवदर्शनाच्या ट्रीपचं हे सातवं वर्ष आणि सातव्या वर्षामध्ये मागच्या वर्षी आम्ही 1,00,000 महिलांना त्या ठिकाणी देवदर्शन घडवलं होतं. यावर्षी सुद्धा 1,00,000 जास्त महिलांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि गेले 7 वर्ष हा कार्यक्रम अखंडपणे चालू आहे. यामध्ये महिलांचा अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबरीने आमचे सर्व तरुण सहकारी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक दिलेली जबाबदारी पार पाडण्याचं काम करत असतात. त्याबद्दल या सर्व माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि याच दिवशी या निमित्ताने आज आपण पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात LT आणि ST 565 किलोमीटर लाईन टाकणे, 100 KV चे 336 रोहित्र बसवणे याचा ह्या सुद्धा कामाचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे. त्याची कॉस्टिंग 33 कोटी रुपये होत आहे. बोला दादा ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी सामाजिक उपक्रम होत असताना विकासासाठी सुद्धा गंगा त्या तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी दादा नेहमी करत असतात. दादा, आम्ही नेहमी या मतदारसंघामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये प्रतिष्ठान असो किंवा आमचे राष्ट्रवादी पक्ष असो नेहमी सहभागी असतो. दरवर्षी आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली पाहिजे यासाठी कृषी प्रदर्शनाचं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजन करत असतो. लहान लहान मुलांसाठी सायकल वाटप असो, मागच्या मार्च मध्ये आम्ही 7,000 महिलांना आपल्या मुलांना सायकल वाटपचा कार्यक्रम केला. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही नेहमी त्या ठिकाणी सहभाग नोंदवत असतो. मागच्या ज्यावेळेस संकट आलं कोविडच, त्यावेळेस कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर चालवलं आणि त्या आरोग्य मंदिराच्या माध्यमातून 31,562 रुग्णांना त्या ठिकाणी उपचार देऊ शकलो. म्हणजे समाधानाची गोष्ट असते की म्हणजे सगळ्या माग जी ताकद ही ती फक्त आदरणीय दादांची ताकद त्या ठिकाणी आम्हाला मिळती. दादा, मी आमदार झाल्यापासून तुमच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला या मतदारसंघामध्ये आमदारकीची जबाबदारी दिली, जबाबदारी निश्चित दिली नाही पण या मतदारसंघामध्ये विकासामध्ये सगळ्यात जास्त ताकद देण्याचं काम दादा तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे कमीत कमी 1,100 कोटी रुपयाचा निधी दादांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपण त्या ठिकाणी आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आणि प्रत्येक गोष्टी माग सिंहाचा वाटा आहे तो म्हणजे आदरणीय दादांचा आहे. जे आज तालुक्यामध्ये विकासाच्या बाबतीत जी घोडतोड चालू आहे त्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा आहे तो मध्ये आदरणीय दादांचा आहे. असं गाव नाही की त्या गावामध्ये आम्ही त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून रस्ता असो, सभा मंडप असो, वेगवेगळे जलसंधारणाच्या कामामध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये जास्त काम केलेलं आहे. पाणी पुरवठ्याच्या योजना असो, या मतदारसंघातील काही कामं सुद्धा दादा प्रलंबित आहे. पण मी तुम्हाला आता या ठिकाणी काही मागणी करणार नाही कारण मागणी करण्यापेक्षा तुम्ही देतच असता. आमच्या पारनेरची पाणी पुरवठा योजना दादा ही शेवटच्या टप्प्यात आहे. तुम्ही जर एक शेवटची आता मीटिंग जर घेतली तर आमची पारनेर शहराचा पाण्याचा प्रश्न सुद्धा सुटणार आहे. दादा, तुम्हाला सांगू इच्छितो की उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत उपजिल्हा रुग्णालय शासकीय नियमात बसत नव्हतं. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, मी दादांना सांगितलं दादा माझ्या मतदारसंघामध्ये उपजिल्हा रुग्णालय पाहिजे, तुम्ही त्या ठिकाणी मला खास बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून द्या. दादांनी लगेच फोन केला आणि सांगितलं की पारनेर मतदारसंघातील उपजिल्हा रुग्णालय झालं पाहिजे खास बाब म्हणून आणि त्याची मंजुरी सुद्धा 1-4 दिवसापूर्वी आम्हाला मिळाली. त्याबद्दल दादा तुमच्या त्या ठिकाणी या मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. अशा अनेक योजना
न होणाऱ्या योजना तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेल्या आहे. आमच्या काही उपसा सिंचन योजना सुद्धा आहे. आमची कानूर पठार उपसा सिंचन योजना असू, पुणेवाडी असू, जातेगाव असू, त्या ठिकाणी आमचा शिवडोचा प्रश्न असो, असे सुद्धा प्रश्न आम्ही तुमच्या माध्यमातून सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि मला एक खात्री आणि विश्वास आहे, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला ताकद देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे मी सुद्धा आमदार झाल्यानंतर मला ते माझ्या बाबतीत लोक म्हणायचे की आता हा काय विकास करू शकतो, पण तो मुद्दा खोडून काढण्याचं काम तुम्ही दादा त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त तुम्हाला सगळ्यांना अभिमानाने सांगतो की दादांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 1100 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणण्यासाठी आपण यशस्वी झालं, त्याचं सर्व सर्वांना सर्व श्रेय जातं, ते फक्त दादांना जातं. त्याबद्दल मी माझ्या तमाम जनतेच्या वतीने, तमाम मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो आणि सर्वांना या यात्रेच्या सदिच्छा शुभेच्छा देतो. थांबतो रामकृष्ण हरी. आणि सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणाहून गेल्यानंतर आपण तिसगावला नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी फराळाची व्यवस्था केलेली आहे. मोठा देवी मध्ये आपल्या यात्रेकरूंसाठी स्पेशल एक सेपरेट लाईन त्या ठिकाणी दर्शनासाठी केलेली आहे. त्यासाठी प्रत्येकाने आय डी कार्ड त्या ठिकाणी गळ्यात घालणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याच्याकडे आय डी कार्ड आहे त्याच्यासाठी सेपरेट लाईन त्या ठिकाणी दिलेली, ती सुद्धा सर्वांनी भाविकांनी नोंद घ्यावी. सर्वांना विनंती करतो आणि सर्वांना परत एकदा सर्वांना या यात्रेच्या शुभेच्छा देतो. आणि दादा तुम्ही आले आम्ही धन्य झालो. असं तुमचं प्रेम या पुढील काळात सुद्धा आमच्या या मतदारसंघासाठी आमच्या राहू द्यावा, हीच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. थांबतो रामकृष्ण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.